तुमच्या कंपनीचं वर्क प्रोफाईल बघून असं मॅडमने तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट दिला काय ना? मॅडम ना चांगल्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं, अँड दॅट्स व्हाय वी आर वर्किंग विथ यू. थँक्यू सो मच रमण साहेब. सर सगळे पेपर सगळ्यांनी बरोबर आहे. अरे वा, या तुम्ही. थँक्यू रमण साहेब. आमच्याकडनं सगळं पेपर वर्क तयार आहे. म्हटल्यास तुम्ही एकदा डोळ्याखालनं घालून घ्या. नाही, ते मॅडमचं काम आहे, शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे ना. मग आमच्या सांगण्यावरनंच हे पेपर्स तयार झाले आणि त्यांना मी याची एक सॉफ्ट कॉपीही पाठवली. सो आय थिंक वी कॅन गो अहेड. नो, नॉट ॲट ऑल. काय, एकदा मॅडमचा ग्रीन सिग्नल मिळाला ना की मग काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाय द वे, तुमच्या मॅडम का नाही आले इकडे? नाही म्हणजे आमची वर्किंग स्टाईलही पाहता आली असते आणि आपण कुणासोबत काम करतोय हे माहीत असलेलं बरं असतं. नाही, येतील, नक्कीच येतील. अहो, त्यांनाही मुंबईला यायचंच आहे. अरे हो, विसरलोच. मॅडम, एक ग्रीटिंग आणि स्वीट्स खास तुमच्यासाठी पाठवलं. ओ, दॅट्स सो नाईस. ग्रेट. तुमच्या मॅमना भेटायची खूप इच्छा होती माझी. तुमच्याकडनं इतकं सारं कौतुक ऐकलं होतं मी. फायनली प्रत्यक्षाने पण फोटोत तरी भेट झाली. और मॅम इज जीनियस. शी इज अ मल्टी टास्किंग वुमन. आजपर्यंत त्यांची इतकी मेहनती बाई मी दुसरी कोणीच पाहिली नाही आणि म्हणूनच तर आज त्यांच्याकडे पाण्यासारखा पैसा खळखळ खळखळ वाहतोय. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, त्या पैसे कमवण्यासाठी म्हणून मेहनत करत नाही. जो काय पैसा येतो तो सगळा गरीब मुलांवर खर्च करतात, अनाथ मुलांवर खर्च करतात आणि त्याच्याकरताच त्या पैसे मिळवत असतात. त्यांची जी काही मिळकत आहे त्याच्या 60% अमाऊंट ह्या त्या केवळ NGOs, अनाथ आश्रम, शाळा ह्यांच्यावर खर्च करतात. अन्विता मॅडम इज रिअली अ ग्रेट वुमन. तुम्ही त्यांना एकदा भेटा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. वाव, रिअली एक्सायटिंग. तुमच्या अन्विता मॅमना भेटलंच पाहिजे. मे आय कमिंग सर? येस. काय रे साहेब, कोणीतरी आपल्या भेटायला आले. तुमच्यासोबत आजची अपॉइंटमेंट होती असं म्हणतायत ते. काय नाव काय त्यांचं? कोणी यशवंत पाटकर आहेत. हो. एक काम कर, त्यांना सांग आता मी एका फार महत्वाच्या मीटिंगमध्ये आणि ती मीटिंग कधी संपेल काही सांगता येत नाही. यशवंत पाटकर नाव ओळखीचं का वाटतंय? त्यांना सांग उद्याच या भेटायला आणि यायच्या आधी मला एक फोन करायचा. ठीक आहे. नाही, एक मिनिट. काय ना, आपलं ऑलमोस्ट होत आलंय आणि तुमची जर का तेवढीच महत्वाची मीटिंग असेल ना तर तुम्ही यू प्लीज कॅरी ऑन. ऍक्च्युली हे जे पाटकर साहेब आहेत ते खास नाशिकहून एका महत्वाच्या कामासाठी आले आणि हार्डली फक्त 5 मिनिटं लागतील. डोंट बी सो फॉर्मल गंधार सर, यू प्लीज कॅरी ऑन. ठीक आहे, सो नाईस ऑफ यू. पाठवतान. हा सर, तोच यशवंत पाटकर असेल तर? गंधार साहेब येऊ का? या बसा. हाय यशवंत पाटकर. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून बसलास ना तरी तुला शोधून काढ. अख्खा जन्म वाया घालवायला लागला तरी चालेल, पण तुला शोधल्याशिवाय राहणार नाही. यशवंत पाटकर. गंधार साहेब थँक्यू व्हेरी मच. मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. आपण आपल्या कामात मला एवढा वेळ दिलात पण मी आपल्याला म्हणालो त्याप्रमाणे फक्त 5 मिनिटं मी आपली घेणार आहे. बोला ना. गंधार साहेब, मला जरा खासगीत बोलायचं होतं आपल्याशी. गंधार सर, यू प्लीज कॅरी ऑन, नो प्रॉब्लेम. मी थांबतो ना बाहेर.
सॉरी म्हणजे इट्स ओके. मलाही जरा पाय मोकळे करायचे होते आणि एक महत्वाचा फोनही करायचा होता. आत्ताच केला पाहिजे, नाही तर खूप उशीर होईल ना. येतो मी. ठीक आहे. पाटकर साहेब हे काय आहे? ते म्हणजे आधी तुम्ही म्हणालात की खूप महत्वाचं काम आहे, 5-5 मिनिटं लागतील, आता म्हणताय खाजगीत बोलायचं आहे, काय झालंय? गंधर साहेब मला तुमची एक मदत हवी आहे. बोला ना, मी तुमची काय मदत करू शकतो? गंधर साहेब ॲक्च्युली मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची. त्या दिवशी आपली भेट झाली, तुमची गाडी पंक्चर झाली होती. ही महत्त्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती म्हणून मी धावपळत आलो. बस मला एवढंच सांगायचं होतं. ओ माय गॉड, म्हणजे पावनीला ज्या माणसाने वाचवलं ते तुम्ही होतात तर? होय साहेब, सुदैवाने मी नेमकं तिकडे पोचलो म्हणून. गंधर साहेब मला एकदा, फक्त एकदा शुभम आणि पावनीला भेटायचं आणि तेही एकांतात, म्हणजे घरी नको कुठेतरी बाहेर पण एकांतात. तुम्हाला शुभम आणि पावनीला भेटायचं का? गंधर साहेब प्लीज रागावू नये, गैरसमज करून घेऊ नका, पण मी हे फक्त त्यांनाच सांगू शकतो. प्लीज गैरसमज करून घेऊ नका, पण एकदा मला त्यांना भेटू द्या. गंधर साहेब असं समजा की आमची जुने ऋणानुबंध आहे. प्लीज गंधर साहेब, माझी पर्सनल कळकळीची विनंती आहे, एकदा त्यांना भेटू द्या, फक्त एकदा. यशवंत पाटकर अजून जिवंत आहे. होय, माझ्या डोळ्याने पाहिलं त्याला, आणि तो जिवंत असणं आपल्यासाठी फार मोठा धोका आहे. तेव्हा हा धोका संपायला हवा. हे जुनी प्रेत समोर आल्यावर असं घाबरून जायचं नसतं, त्यांना परत पुरायचं असत. चला लवकर कामा लागा आणि लवकर मला गुड न्यूज द्या. पाटकर साहेब ते पहा, अजूनही मला क्लिअर होत नाहीये की तुम्हाला त्या दोघांना एक्झॅक्टली का भेटायचंय. तुम्ही नीट काही कारणही सांगत नाही आहात. गंधर साहेब कसं समजावून सांगू आपल्याला? एक वडील या नात्याने दोन मुलांना आशीर्वाद द्यायचे, बस दुसरं मी काही सांगू शकत नाही. प्लीज गंधर साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, त्यांना काही इजा होणार नाही, त्यांना काही त्रास होणार नाही. मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही, फक्त एकदा एकदा माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर नाही म्हटलात ना तर ते अर्धवट राहील. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, प्लीज गंधर साहेब, प्लीज तुम्ही परवानगी द्या. मी शब्द देतो तुम्हाला, मी पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही, एकदा. ओके ओके, ठीक आहे पाटकर साहेब. मी एक काम करतो, मी एकदा शुभमशी बोलून घेतो आणि त्याला तुम्हाला फोन करायला सांगतो, ते दोघेही तुम्हाला भेटायला येतील. ते पहा पाटकर साहेब, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. गंधर साहेब मी आपल्याला शब्द देतो, मी त्यांना काही त्रास होऊ देणार नाही. यानंतर मी पुन्हा त्यांना भेटणार नाही, मी आपल्याला पण त्रास देणार नाही. हा माझा शब्द आहे, फक्त एकदा त्यांना भेट. ठीक आहे. थँक्यू. यू वेलकम. यू या. साहेब थँक्यू आपल्या सहकार्याबद्दल आणि आय एम व्हेरी सॉरी माझ्यामुळे आपल्याला त्रास झाला. इट्स ओके, माय प्लेजर. नाईस मीटिंग. ओहो कुकिंग. ओय कुक सर, वेणी फणी गंध पावडर करून घे, बाहेर जायचं लवकर. तुला आता लिहून देऊ का की मला तुझ्यासोबत कुठेच यायचं नाहीये? ओय हॅलो, ओय मला पण काय डेटवर किंवा हनीमूनला घेऊन जायचं नाही, तुला कळलं का? मला पण इंटरेस्ट नाहीये. रोने सांगितलंय, ऍक्च्युली तो माणूस नाही का तुला ज्याने गुंडांपासून वाचवलं, तो माणूस? हो, त्यांच्याच मुळे मी गुंडांपासून सुटू शकले ना,
त्यांचं काय झालं? हा त्यांना भेटायला जायचंय, ब्रोने सांगितलंय. येणारच? येणारच की नाही? नाही. ओके ठीक आहे, सांगतो तसं ब्रोला. बाय. वाहनो शेवटी तो दिवस उजाडला. आज मी माझ्या श्रेया आणि वैदूला भेटणार. वाहनो आज मी तुम्हाला सगळं सगळं खरं सांगून टाकणार आहे. यावेळची दिवाळी मी साजरी करणार आहे, कारण 21 वर्षानंतर आज तुम्ही दोघं माझ्या बरोबर असणार आहात. ज्यांची एवढी आतुरतेने वाट पाहिली, त्याची दोन्ही मुलं मला मिळाली आहेत. माझे खूप खूप उपकार आहेत माझ्यावरती. त्यांनी माझं गाणं ऐकलं. आज आपली भेट होणार बाळानं. हा बघ वैद, हा शंख तू दिलेला आहेस. हा शंख पाहिल्यावर तुला तुम्हाला दिलेलं वचन आठवेल. दादा, हा शंख जपून ठेवा. जोपर्यंत हा शंख शाबूत आहे तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही. बघ बाळा, हा शंख मी तसा शाबूत ठेवलाय. मी हिम्मत सोडली नाहीये वैधू. तुला दिलेली सगळी वचनं मी पुरी केली आहेत. राजला सांभाळलं, त्याला त्याच्या पायावर उभं केलं. आता बाळा, तुला तुझं वचन पूर्ण करायची वेळ आली आणि याच दिवसासाठी मी जिवंत राहिलोय. आज तुम्हा दोघांना भेटून शेवटचा श्वास घेतला तरी मला मरण्याचं दुःख नसेल बाळा. वर जाऊन ते देवाचे आभारच मानेन मी. श्रेया, श्रेया, मी येतोय बाळा, मी येतोय वैदू. तुमचा बाबा 21 वर्षानंतर तुम्हाला भेटायला येतोय. आज मी तुम्हाला भेटणार. थेरडा निघाला, लाकडं जमा करायला घ्या. ओए बारा, तोच माणूस आहे का आपल्याकडे बघून असतोय? हो, हे तेच काका. याच माझ्याकडे काय काम आहे? तुझ्याकडचं एक वेळ समजू शकतो. तुला हाय हॅलो तरी करते. मला माझ्याकडे काय काम असणार? ते आलं की त्यांनाच विचार, जास्त डोकं नको चालू. आंबे, यशवंत पाटकर तूच का? हो का? ए, जास्त बोल नको. अरे यार, तिथे काय टाइमपास करतोय आता? मोठे आहेत ना. अरे तुरे काय करतोस? काय हवंय काय तुम्हाला? कोण तुम्ही? ए यमदूत आहे यमदूत. तुला कधीच वर जायचं होतं, पण इतक्या वर्ष वाचलंस तू आणि तुला आता आम्ही संपवायला आलोय. पण काय संबंध काय? मी काय बिघडवलं तुमचं?
त्यांना खूप लागले. तुम्ही त्यांना ओळखता का? तुम्ही काका बोला ना काहीतरी. काका कोणी मारलं तुम्हाला? काका काका शुद्धित्रा प्लीज काका जागा ठेवायच ना. काका 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 जागे ना. काका 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 प्लीज बोला काका. काका काका डॉक्टर 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 प्लीज डॉक्टर बॉस इमर्जन्सी प्लीज डॉक्टर डॉक्टर प्लीज यांना ऑपरेट करा प्लीज वाचवा डॉक्टर यांना. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. ऑट बॉय चला यांना घेऊन चला. हां शुभम जीजूंना फोन कर ना. हां यस त्याच्या काही फिगर्स आहेत त्या एकदा पुन्हा चेक करून घेतल्या पाहिजेत. आय थिंक एवढं बजेट नाही गेलं. एक्सक्यूज मी. हां हॅलो. हां बोल शुभम काय झाली भेट पाटकरांशी? अरे ब्रो त्यांनाच भेटायला आम्ही इकडे आलो होतो. पण ब्रो सॉलिड प्रॉब्लेम झाला आहे यार. प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला आहे? व्हॉट पाटकरांवर हल्ला केला? अरे पण कुणी केला हल्ला? हेच तर कळत नाही ना ब्रो. एनिवे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. डॉक्टर त्यांना आज पण घेऊन गेले. ब्रो ब्रो यार सॉलिड टेन्शन आलं यार. हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही एक काम करा तुम्ही ताबडतोब तिकडनं निघा आणि घरी जा. व्हॉट घरी? अरे काय म्हणता जीजू? रोजं म्हणणे घरी निघून या. घरी? अरे त्यांना सांग ना अशा अवस्थेत सोडून आम्ही नाही येऊ शकत. नाही नाही अरे ब्रो नको. हे बघ ते इथे एकटेच आहेत. त्यांचे तिकडे नजाईक पण नाही आणि त्यांना अशा अवस्थेत एकटं सोडणं यार बरोबर नाही वाटत. नको. ओके मी बघतो काय करायचं ते. त्यांच्या रिलेटिव्हसला फोन करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे डोंट वरी. बाय आय कॉल यू बॅक. ओके डन. हां काय झालं बांधव एनिथिंग सिरियस? हो ते मिस्टर पाटकर आले होते ना. हा ते अर्जंट काम होते. हा तेच ते. हो त्यांच्यावर कोणीतरी चाकूने हल्ला केला आता. व्हॉट बापरे म्हणजे ते आहेत की नाही? ते आहेत जिवंत आहेत. आत्ताच माझ्या भावाने आणि वहिनीने त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय. हो थँक गॉड. पण काय कोणी केलं असेल? किती साधे सरळ होते ते. पण काय ना थोरात साहेब आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. म्हणजे त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे त्यांना कळवलंय की नाही? आय थिंक त्यांचा एक नातू आहे त्यालाच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तो त्यांच्याजवळ येऊन थांबेल. बापरे अहो माझा तो विश्वासच बसत नाही. आजच तर भेटलो होतो त्यांना. नशीब तुमचा भाऊ आणि वहिनी तिथे होते म्हणून. आता काय झालं असं पाटकरांचं कोणाच ठाऊक. खरंच त्यांचं नशीबच म्हणायचं. खरं तर माझ्या भावाला आणि वहिनीला भेटायची इच्छा होती त्यांची. तशीच रिक्वेस्ट त्यांनी केली होती. त्यांना का भेटायचं होतं माहीत नाही पण ते दोघं त्यांनाच भेटायला निघाले होते. पण भेट व्हायच्या आधीच हे असं सगळं झालं. तुमचे भाऊ पाटकरांना ओळखत होते का? नाही ओळखत नव्हते. आय डोंट नो वाय पण तरी त्यांना भेटायचं होतं. एक मिनिट मी त्यांच्या नातवाचा नंबर मिळतो का ते बघ. या प्लीज. एक्सक्यूज मी. हां मिस्टर शर्मा वो अपने सप्लायर जो थे ना मिस्टर पाटकर उनके किसी रिलेटिव का नंबर मिल सकता है क्या? यशवंत पाटकरचं गंधर्वच्या भावाशी काय काम असू शकेल? स्वप्नांच्या पलीकडे.
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.